सध्या शेतांच्या शिवारांमध्ये पेरणीची लगबग सुरू आहे. त्यातच यंदाच्या खरीप हंगामासाठी आता शेतकऱ्यांना गरज आहे त्या आर्थिक मदतीची. मात्र सहकारी बँका असोत की राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करत नाही आहेत, त्यामुळे ग्रामीण भागातला शेतकरी सध्या चिंतेत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यातल्या निगवे गावातले मारुती एकशिंगे शेतात त्यांना सध्या एकट्यालाच काम करावं लागतंय, कारण ऊस भंगायला मजूर बोलावले तर त्यांना पैसे कुठून द्यायचे हा त्यांच्या समोरचा प्रश्न आहे. एकतर कारखान्याला गेलेल्या ऊसाचे पैसे अजून मिळाले नाहीत, त्यात बँका कर्ज देत नाहीत, त्यामुळे ते हवालदिल झाले. आता मला वाटतं 4 महिने झाला असेल ऊस लावून, त्या ऊसाला एकदाही लागवड नाही किंवा भांगलं नाही. पाणी म्हटलं तर पाण्याची लाईट बिलं तटल्यात, लाईटी तोडत्यात, हे पहिला प्रश्न. बँकेत गेले तर आज उद्या द्यायला लागल्यात. कारखान्याला गेले तर 3000 बिल म्हणतात आणि 2500 आणि 2200 आमच्या पदरात आहेत, ते बी अजून आलेले नाही. विशाल पाटील यांनाही गेल्या महिन्याभरापासून कर्ज मिळत नाहीये. 30 जून पर्यंत त्यांना कर्ज मिळालं नाही तर त्यांना मोठ्या अडचणीला सामोरं जावं लागणार आहे. मला जर पैसे नाही मिळाले तर शेताला लागवड टाकायचे प्रॉब्लेम येणार आहेत, भांगलीचे प्रॉब्लेम येणार आहेत, घर चालवायचं कटा कसं मोठा प्रश्न पडणार आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांची बँकांकडून होणारी अडवणूक सरकारनं थांबवावी अशी मागणी बळीराजा शेतकरी संघटनेनं केली आहे. तर दुसरीकडे बँकांनी हात झटकल्यानं विकास सोसायट्यात शेतकऱ्यांचा आधार ठरतायत. नॅशनलाइज बँक असून दे किंवा सहकारी बँका असून दे, यांनी जे कर्ज पुरवठा थांबलेला आहे त्यामुळे शेतकरी परत आर्थिक अडचणीत आलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं शेतकऱ्याला जर आर्थिक अडचणीतून बाहेर निघायचं असेल तर नॅशनलाइज बँक असून दे किंवा सहकारी बँक असून दे त्वरित कर्ज पुरवठा चालू केला पाहिजे. आधी कर्जमाफीसाठी बँकांकडून छळवणूक झाली आणि आता कर्ज देण्यासाठी अडवणूक करणाऱ्या बँकांना धडा शिकवण्याची धमक सरकार दाखवणार आहे का, हाच खरा प्रश्न आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सौंदाडेसह संदीप राजगोळकर, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर.